तुम्हाला साहेब क्रमानुसार चालू आहे. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाकडून या ठिकाणी 293 चा प्रस्ताव, या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, जत तालुका हा दुष्काळी तालुका आणि 100% अवर्षणग्रस्त तालुका आहे आणि विस्ताराने हा सगळ्यात मोठा तालुका आहे आणि खऱ्या अर्थाने या तालुक्याला जर न्याय द्यायचा असेल तर आज ज्या पद्धतीनं सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या दुष्काळी तालुक्याला थोडाफार दिलासा या निमित्तानं विस्तारित म्हैसाळ योजना मंजूर करून या ठिकाणी दिला गेलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, अजून सुद्धा या निमित्तानं या जत तालुक्यातल्या लोकांना पिण्यासाठी पाणी, त्याचबरोबर रस्ते, वीज या ठिकाणी उपाययोजना या राज्य शासनाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, हा जत तालुका हा महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आहे आणि तो कर्नाटकाशी निगडीत आहे आणि बरेचसे बांधव या माझ्या मतदारसंघातले जवळजवळ कन्नड भाषिक आहे. अध्यक्ष महोदय, कर्नाटक राज्याचं सुद्धा या ठिकाणी बेळगाव येथे अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात बऱ्याचशा तिथल्या मंत्र्यांनी आमदारांनी या जत तालुक्यातल्या ज्या कन्नड भाषिक आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय असा या ठिकाणी विधान केलं. पण अध्यक्ष महोदय, ते विधान करत असताना त्यांनी या तालुक्यातल्या कन्नड भाषिक ज्या लोक आहेत त्यांना जाणून बुजून महाराष्ट्र शासनाकडून पिण्यासाठी पाणी आणि रस्ते, शाळा याच्यासाठी निधी दिला जात नाही असं वक्तव्य आज या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी खास करून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जर मांडायचं असेल तर अध्यक्ष महोदय, जत तालुक्यात जवळजवळ 126 महसुली गाव आहे आणि 116 ग्रामपंचायती आहेत आणि जलजीवन मिशनच्या अंतर्गत या ठिकाणी या 116 गावांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यातल्या 87 गावांना योजना मंजूर करून टेंडर प्रोसेस झाली, 70 गावांना या ठिकाणी वर्क ऑर्डर देण्यात आल्या, पण अजून सुद्धा 10 गावं हे टेंडर प्रोसेस आहेत. पण अजून सुद्धा अध्यक्ष महोदय, अजून सुद्धा 29 गावं अशी आहेत की त्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी कायमचा स्रोत या ठिकाणी उपलब्ध नाहीये. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून राज्य शासनाला हे लक्षात आणणं जरुरी आहे की यात 29 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी द्यायचं असेल तर आमच्या तालुक्यातले जे तलाव आहेत, छोटे मोठे तलाव या ठिकाणी या म्हैसाळच्या किंवा आणखीन कुठून उपलब्ध होणाऱ्या सहजासहजी पाण्यानं हे आमचे तलाव या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर कृषी विभागाच्या माध्यमातून जी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे ती त्वरित अंमलात आणावी. त्याचबरोबर महात्मा मनरेगाच्या माध्यमातून फळबाग लागवड अंतर्गत द्राक्ष पीक हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जत तालुक्यात घेतलं जातं आणि अध्यक्ष महोदय, त्या लागवडीसाठी अर्ज भरपूर या ठिकाणी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत, अर्ज करताय, पण सदर पिकाचे आर्थिक निकष या ठिकाणी ठरवून दिलेले नाहीत. ते आर्थिक निकष या ठिकाणी ठरवून देण्यात यावं अशी या निमित्तानं मी मागणी करतोय. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे आणि दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं हित जर लक्षात घ्यायचं असेल तर अध्यक्ष महोदय, मागेल त्याला शेततळ हे या ठिकाणी योजना जी बंद करण्यात आली आहे ती त्वरित या निमित्तानं चालू करण्याचं या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी म्हणतोय. अध्यक्ष महोदय, जी कृषी विभागात रिक्त पद आहेत ती तातडीनं या निमित्तानं भरणे गरजेचं आहे. आज कृषी सहाय्यक संख्या 48 पैकी फक्त जवळजवळ 48 पद आहेत आणि 48 पैकी 17 पद या ठिकाणी रिक्त आहेत. त्यामुळं मी या निमित्तानं कृषी विभागाचा जो बॅकलॉग आहे तो त्वरित या ठिकाणी कर्मचारी भरण्यात यावेत. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या बऱ्याचशा इमारती ह्या ठिकाणी नादुरुस्त आहेत आणि त्या नादुरुस्त असल्यामुळे
ठिकठिकाणी मंडल मंडल स्तरावर विना विना वापर या ठिकाणी त्या त्याच्यासाठी दुरुस्तीसाठी या ठिकाणी निधी मिळण्यात यावा. अध्यक्ष महोदय, ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर द्राक्ष त्याचबरोबर डाळिंब आणि मका भूग उडीद या पिकांचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालं आणि ते नुकसान भरपाई सुद्धा या ठिकाणी मिळावी. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर जे पीक विमाचे ट्रिगर्स आज या ठिकाणी या तालुक्यात भरले बसवले गेलेले आहेत त्या ट्रिगर्सचे जे दुष्काळाचा निकष लावून दुष्काळी भागासाठी एक वेगळं ट्रिगर या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे. जे आज कार्यान्वित असलेले ट्रिगर्स आहेत ते पर्जन्यमान ज्या ठिकाणी पाऊस पर्जन्यमान जास्त होतो अशा ठिकाणचे पर्जन अशा ठिकाणचे निकष या ठिकाणी लावले गेलेले आहेत. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं मी नगर विकासच्या माध्यमातून आणि सन्माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत या जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जवळजवळ 143 कोटीची कामं त्यात प्रामुख्यानं जलसंधारणाची कामं होती ती कामं त्याचबरोबर नगर विकासच्या माध्यमातून नगर विकास आणि रस्त्यांची कामं घेण्यात आली होती त्यामुळं ती तातडीनं सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी त्यांनी आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर या दुष्काळी तालुक्याला आणि या शेवटच्या तालुक्याला जर न्याय मिळायचा असेल तर ती स्थगिती लवकरात लवकर या अधिवेशन झाल्यानंतर लवकरात लवकर उठून या तालुक्याला या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, ज्या दुष्काळी तालुक्यात भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे आणि या तालुक्यात जवळजवळ 126 महसुली गाव आहे पण प्रत्यक्षात फक्त 116 ग्रामपंचायती आहेत आणि उर्वरित या ठिकाणी या महसुली गावं जी अजून 10 गाव आहेत त्यांना तातडीनं ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी तशा पद्धतीचे प्रस्ताव नवीन ग्रामपंचायत निर्मितीचे प्रस्ताव या ठिकाणी मागून त्याच्याबरोबर लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर ज्या दुष्काळी तालुक्यात सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या सर्वसेवा सोसायटीच्या माध्यमातून या सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय दिला जातो त्यांच्या कर्जाची तरतूद केली जाते अशा या 126 महसुली गावांपैकी फक्त 82 सर्वसेवा सोसायटी या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, उर्वरित या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की उर्वरित गावातील सर्वसेवा सोसायटीचे प्रस्ताव या ठिकाणी लवकरात लवकर मागून खास बाब म्हणून याला मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मंजुरी द्यावी अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, नगर विकास माध्यमातून जे या दुष्काळी तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याचे जत शहराचे जवळजवळ 74,89,00,000 जी पाण्याची मंत्रालयात सादर केलेला आहे त्यालाही तातडीनं या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय यांनी लवकरात लवकर मंजुरी द्यावी. त्याचबरोबर ग्रामपंचायत जत ग्रामपंचायत होती त्यावेळेस असलेले इमारत फक्त 2 रूमची आहे आणि आज ती या ठिकाणी नवीन इमारत प्रशासकीय इमारत खास बाब म्हणून या निमित्तानं या ठिकाणी मंजुरी द्यावी अशी या निमित्तानं मी आपल्याला. आणि शेवटचं या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या सार्वजनिक बांधकामाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून जवळजवळ या तालुक्यात 1913 किलोमीटरचे रस्ते आहेत आणि हे बरेचसे रस्ते हे कर्नाटक आणि महाराष्ट्र बाउंड्रीवर आहेत. त्याच्यात प्रमुख जिल्हा मार्ग आहेत, राज्य मार्ग आहेत, इतर जिल्हा मार्ग आहेत आणि ग्रामीण मार्ग आहेत. पण एकंदरीत जर लक्षात महाराष्ट्र शासनाच्या आपल्या माध्यमातून लक्षात आणून देऊ इच्छितो की आपल्या बाउंड्रीवरचे जे रस्ते आहेत ते 3 मीटरचे आहेत आणि कर्नाटकात गेल्यानंतर प्रवेश केल्यानंतर तेच रस्ते आज 5.25 मीटरचे आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि म्हणून म्हणतोय या निमित्तानं
या दुष्काळी शेवटच्या तालुक्याला जर न्याय द्यायचा असेल तर या विविध विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करतो की या तालुक्याला जास्तीत जास्त निधी या येणाऱ्या काळात उपलब्ध करून द्यावा अशी या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो।